अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांचे दिवंगत वडील स्वर्गवासी रमेश बाबाजी पाटील यांच्या नावे न्यू रुबी स्टार हॉस्पिटल येथे धर्मार्थ हॉस्पिटलचा शुभारंभ करण्यात आला। या दवाखान्यात अत्यंत माफक व रुग्णांना परवडेल अशा दरात रुग्णांची तपासणी होणार आहे। त्याचबरोबर स्वर्गवासी रमेश बाबाजी पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अद्ययावत पद्धतीच्या सुसज्ज व सुविधा असलेल्या 2 रुग्णवाहिका रुग्णांना सेवेत समर्पित करण्यात आल्या आहेत। या हॉस्पिटलचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचार मिळावे तसेच रुग्ण औषधोपचारापासून वंचित राहू नये असा आहे। या उद्घाटनाप्रसंगी माजी नगराध्यक्षा साधना महाजन, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावसकर, माजी नगरसेविका संध्या पाटील, न्यू रुबी स्टार हॉस्पिटलचे CEO धनराज चौधरी, माजी नगरसेवक डॉक्टर प्रशांत बोंडे, बाबूराव हिवराळे, अतीश झालटे, सुहास पाटील, बाजार समितीचे सभापती राजमल भागवत, सुकाराम निकम, नवल पाटील, सुभाष पवार, कैलास पालवे, विजय शिरसाट आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरोखर श्रीमंताशी पदवी असलेला हा परिवार आपल्या परिवारातून काहीतरी देणं लागतं, त्या माध्यमातून या परिवाराच्या माध्यमातून या शहराला जे देणं लागतं ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या जितू भाऊंनी या ठिकाणी प्रयत्न केला, विवेक भाऊंनी या ठिकाणी प्रयत्न केला। आमांबद्दल जर सांगायचं झालं तर वेगळं एक समीकरण असं होतं की कोणीही मामांच्या दरबारात गेलं की कोणीही त्या ठिकाणून परत येत नव्हतं। त्याचाच एक भाग म्हणून मामांच्या आठवणीत पूर्ण आयुष्यभर कुठेतरी आठवण आपली जोपासली जावी त्याचा प्रयत्न या ठिकाणी जितूंनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या रुबी न्यू रुबी स्टारच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना त्यांच्याकडनं या अनेक योजनांची फी भरली जात नाही, तपासणींची फी भरली जात नाही, ती अगदी माफक दरामध्ये, अगदी म्हणजे नगण्य दरामध्ये निवड नैमित्तिक म्हणून फी घ्यायची आणि त्याला सेवा द्यावी असा प्रयत्न या ठिकाणी सुरू केला। मी आपल्या सर्वांना या माध्यमातून आवाहन करतो की आपण या प्रयत्नाला, या प्रयत्नांच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि एक श्रीमंत नावाने जो परिवार आहे खरोखर त्यांनी जे पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे ते त्या पाऊलाला आपण समर्थन देऊन आपण पाठीशी उभं राहायचं आहे। मी या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो। मी प्रथम या नगरीच्या प्रथम नगराध्यक्ष आमच्या वहिनीसाहेब अन्नदय वहिनीसाहेब यांचं स्वागत संध्याताईंनी करावं असं मी विनंती, पारिवारिक स्वागत आहे। हा संपूर्ण एक मोठा परिवार आहे आपला। यानंतर मी जितू बोलणं विनंती करतो की त्यांनी शिवाजी नानांचं स्वागत करायचं। त्यानंतर माझे उपनगराध्यक्ष यांचे स्वागत येतो बंद करायचे। स्वागत येतो बनला विनंती करतो की त्यांनी करायचं। न्यू रुबी स्टार हॉस्पिटल, रुबी स्टार हॉस्पिटल तेच आहे, फक्त काही दिवसात त्याचा नवीन प्रवास, नवीन टीम समोर सुरू झालेला आहे। मागच्या 3 महिन्यामध्ये याची रचना लावताना, चर्चा करताना जितू मामांना मागच्या 3 महिन्यात आम्ही बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींची कल्पना दिली, चर्चा केली,
पण दुर्दैवाने मध्यंतरी आमचे आजोबा रमेश नाना यांचं दुःखद निधन झालं. त्याच वेळेला आम्ही त्यांना विनंती केली की हॉस्पिटल जेव्हा केव्हा रन होईल तेव्हा धर्मार्थ दवाखाना हा कायमस्वरूपी या ठिकाणी सुरू करण्यासाठी आपण आम्हाला परवानगी द्यावी. त्यांनी ती परवानगी दिली. त्यासोबतच एक ॲम्ब्युलन्स रुग्णांना नियम करण्यासाठी ही देखील उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हे फक्त 3 दिवस कॅम्प आहे म्हणून या ठिकाणी धर्मार्थ दवाखाना नसणार आहे. हा पूर्ण वर्षभर आपल्या परिसरातल्या गरजू रुग्णांसाठी अत्यंत आपण या ठिकाणी वैद्यकीय सेवा रुग्णांना उपलब्ध करून देणार आहोत. या सेवांमध्ये जनरल रुग्णांना जे लागतं सलाईन इंजेक्शन ड्रेसिंग वाफ देणं टाके टाकणं ज्या सर्वसामान्य उपचाराच्या पद्धती आहेत त्या अत्यंत करणार आहोत रोज. त्याचबरोबर आमच्या टीममध्ये जळगावमधून आलेले आमचे डॉक्टर धनराज चौधरी सर यांचा आपल्या सर्वांना परिचय करून देतो. हे CEO म्हणून इथे यावेळेला पूर्ण वेळ उपलब्ध असणार आहे. या हॉस्पिटलच्या ज्या सेकंडरी टर्शरी उपचार पद्धती आहेत एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी डिलिव्हरी कॅन्सरचे ऑपरेशन डोळ्यांचे ऑपरेशन दातांचे उपचार या सर्व उपचार पद्धती ह्या अल्प दरात आम्ही इथे उपलब्ध करून देत आहोत. आमचा कोणाशी कॉम्पिटिशन नाही आहे पण आम्हाला मामांनी सुरुवातीला सांगितलं होतं की या सेवा आपल्याला कमी दरात जामनेर तालुक्यातल्या लोकांसाठी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्या पद्धतीमध्ये आम्ही त्या उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले आयुष्यमान या सगळ्या योजना आहेत पण योजनांच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच लोकांना कॅशमध्ये उपचार लागतात पण ते अवाजवी राहू नये म्हणून ते अल्प दरात तुम्हाला सांगायला म्हणजे जाहीरपणे सांगायला हरकत नाही. 5 ते 6 हजारात डिलेवरी हे कुठे होत नाही. 4 हजारामध्ये एंजिओग्राफी हे जाहीरपणे सांगायला नको पण एक उदाहरण म्हणून सांगतो आहे की सर्व तपासण्या सर्व उपचार सगळे ऑपरेशन हे अल्प दरात आपण तिथे उपलब्ध करून देणार आहोत आणि याच्यासाठी आम्ही संकल्प त्याच वेळेला केला होता जेव्हा मी इथे आलो होतो. बरोबरीने आज आम्हाला वैयक्तिक मी माझं मामाचं गाव दामदेव आणि दुर्दैवाने आमच्या आजोबांचं दुःखद निधन झाल्यामुळे कैलासवासी रमेश नारायणच्या स्मृतिप्रित्यर्थ हा जे धर्मार्थ दवाखाना आज सुरू होतो आहे त्याच पद्धतीने धर्मार्थ न करता चॅरिटेबल किंवा कमी दरात आम्ही इकडच्या पण सेवा उपलब्ध करून देणार आहोत. आपल्या सर्वांना विनंती आहे आम्हाला हक्काने सूचना करा. आमच्या सेवांमध्ये चांगलं सेवा हा भाव ठेवण्यासाठी सगळ्यांनी इथे व्हिजिट करा रुग्णांशी बोला आम्हाला सूचना करा. सगळ्यांच्या सूचनांचं इथे वेलकम आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी आपण कॅम्प घेतो आहे. आपल्या परिचयातील गरजू रुग्णांना इथपर्यंत पोहोचवा. आम्ही लोकांपर्यंत जाण्यापेक्षा इथे जो कॅम्प घेऊ कॅम्प हा कॅम्पसारखा नाही आहे. तुम्ही जर एक चक्कर मारला तर नाव नोंदणीनंतर पेशंटला रक्त तपासणी म्हणजे शुगर गरजेनुसार टॅप एड मिळाल्या सगळ्या तपासण्या लहान मुलांना वाफ देणं कोणी आजारी असेल तर ड्रेसिंग सलाईन इंजेक्शन आणि औषधी समजून सांगण्यापर्यंत आम्ही तयारी केलेली म्हणजे आमचा क्लिअर विजन आहे की सगळ्यांना खरोखर कॅम्पमधून पण तशा पद्धतीच्या सेवा मिळायला पाहिजे. मी सर्वांना परत एकदा आवाहन करतो की आपल्या परिचित परिसरातील गरजू असतील तर त्यांना आमच्यापर्यंत पोहोचून आपण व्हिजिट करून त्यांना योग्य सेवा मिळते का याचा पण पाठपुरावा करा आम्हाला सूचना करा जेणेकरून आम्ही चांगल्या चांगल्या सेवा आपल्या परिसरातील सगळ्या लोकांना उपलब्ध करून देऊ शकू. थँक्यू. मोफत उपचार शिबिराकरता या ठिकाणी आलो आहोत. आज या कार्यक्रमाबरोबरच आपले आदरणीय नाना रमेश नाना यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या परिवाराने जो धर्मार्थ दवाखाना सुरू केलेला आहे या त्यांच्या सेवेसाठी तो त्या उदाहरणासाठी सुद्धा आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याकडे उपस्थित व्यासपीठावरील आपल्या जामनेरच्या प्रथम नगराध्यक्ष महिला नगराध्यक्ष आदरणीय साधनाताई महाजन रमेश नानांचे सर्व कुटुंबीय ज्यांच्या आदर्शांनी चालवलेला आहे असे सर्व कुटुंबीय मंडळी उपस्थित सर्व डॉक्टर्स या कार्यक्रमासाठी मदत करणारी सर्व मंडळी नर्सेस आणि उपस्थित बंधू आज आपण या ठिकाणी जे जमलेलो आहोत तर
आपल्या आदरणीय अमित दादांचा परिचय करून दिले हे काही एक आवश्यकता नाही आहे, कारण ते परिचयासाठी त्यांचा असं एक जामनेर तालुक्यामध्ये आपल्या जामनेर शहरात त्यांना रमेश नानांचा परिचय करून देणं म्हणजे असं त्या हास्यास्पदच गोष्ट आहे. नाना म्हटलं म्हणजे या तालुक्यामध्ये जो मंत्री झाले तर याच्या मागची जर पार्श्वभूमी बघितली तर जे आपण बोलतो की मंदिर असतो त्या मंदिराचा कळस असतो, बाहुच्या मंदिराचे कळस आहे, पण या कळसाकरता असंख्य पायामध्ये दगड मिळून घेतलेल्या दगडांनी त्याच्यामधला एक दगड म्हणजे रमेश नाना आहे. अशा असंख्य दगडांनी त्याची प्रसिद्धीने नाव आहे काय नाही त्यांनी याच्याकरता जे करून दिलं तर त्याच्यामधला एक दगड म्हणजे रमेश नाना आहे. मित्रांनो, पूर्वीच्या मला जवळजवळ नानांचा 30-40 वर्षाचा अनुभव आहे आणि आम्ही जवळच राहिलेलो आहे आणि नानांची देणगी जर म्हणत असाल सर्वात मोठी तर आपलं गोविंद महाराज संस्था एवढी मोठी प्रॉपर्टी एवढी जमिनी तर जवळजवळ 30 वर्ष आम्ही सतत नानांनी पाठपुरावा केला कोर्ट म्हणजे जामनेर कोर्ट, जळगाव कोर्ट, हायकोर्ट इथपर्यंत भांडून एक समाजासाठी सर्व काम केलं आणि ती जमीन आपल्याला मिळालेली आहे. अशा प्रकारे शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सगळ्या बाबतीमध्ये नानांचं एक आता आपल्याला दुःख हेच होतं की आमच्यामधली पहिली पिढी जी आहे भाऊच्याबरोबर काम करणारी पहिली पिढी आता थोडंसं जरा आमची शंकराप्पाला तेच सांगितलं की थोडंसं थकल्यासारखं वाटतंय, परंतु शंकराप्पा बोलतो थकलंय पण रिटायर झाले पण टायर नाही आहे म्हणजे थकलेलं नाही आहे, रिटायर झाला थकलेलं नाही आहे. बरोबर आहे, भाऊने असेच कार्यकर्ते तयार केलेले आहे आणि या गोष्टीतून आपण जो विचार घेऊन चाललेलो आहे तो विचार स्फूर्ती देणाराच आहे, रामाचा विचार आहे, हिंदुत्वाचा विचार आहे, अशी स्फूर्ती देणारा विचार घेऊन आपण चाललो तर आपण नेहमी काय आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा हिंदुत्व विचाराचे कार्यकर्ते असतील हे सदैव पॉझिटिव्ह काम करणारे आहे. आपल्या कार्यकर्त्यांना निगेटिव्ह असं काही पाहिजे नाही आणि म्हणून मी पॉझिटिव्हली सांगतो की धर्मासोबत हा दवाखाना जो आहे याला आपण सर्व सहकार्य करणार आहोत, आपलं घरचंच काम आहे आणि सर्वात या बाबतीमध्ये आपण नानांचा आदर्श ठेवायला पाहिजे. आता नानांच्या किती गोष्टी सांगाव्या एवढं म्हणून भरून येतं आणि त्या गोष्टी सांगायला सुद्धा म्हणजे इमोशनली होऊन जातो एवढं करता येईल, कारण आम्ही खूप जवळ राहिलेलो नानांच्या आणि नानांचं एवढं योगदान आहे, एवढं योगदान आहे आपल्या सर्वांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या यशामध्ये की ते मी वर्णन करू शकत नाही. आणि असे नाना आणि त्यांचं नाव आणि त्यांचं कुटुंब त्यांचे दिलेला आदर्श हवा चालता आहे तर नुसतं कुटुंबच नाही तर आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, गिरीश महाजन फाउंडेशनचे कार्यकर्ते हे सर्व त्या आदर्शावर चालतील आणि एक नवा पायंडा या ठिकाणी पाडतील. आणि आमच्या नानांनी जो आम्हाला संदेश दिलेला आहे जनसेवा असेल, नानांचं जर म्हटलं तर पडद्यामागचं सर्व काम होतं, म्हणजे नानांचं जर बघितलं तुम्ही तर कुठल्या पेपरला किंवा नाना इतक्या वर्षाची झाले किंवा नानांचा वाढदिवस किंवा असं कुठलंही काम न करताना भाऊंच्या किंवा पक्षाच्या यशामध्ये सदैव पाठीशी राहणारे पडद्यामागचे कार्यकर्ते म्हणजे एखादी हिरो असतो पिक्चरमधला तर हिरो आपण काय करतो की पिक्चर पाहिल्यावर शिवले तर आपल्या लक्षात काय राहील अमिताभ बच्चन, धर्मेंद्र हेच लक्षात राहतात, पण त्याच्या मागचे जे आहे तो फोटोग्राफर असतो, तो ऑडिटर असतो, तो डायरेक्टर असतो, तो पडदा उचलणारा असतो, तो रॅप करणारा असतो हे कार्यकर्त्यांची कोणालाही माहिती होते कारण ते स्टेजवर येत नाही आणि म्हणून अशा या भाऊला मोठं करण्यामागे नानांचा मोठा सिंहाचा वाटा आहे, म्हणजे सिंहसुद्धा कमी पडेल एवढा नानांचा वाटा आहे. आणि म्हणून त्यांच्या या कार्यक्रमाकरता मी शुभेच्छा देतो आणि आपला धर्माचा दवाखान्याकरता आमचे सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, सर्व हिंदू विचाराचे कार्यकर्ते, आमदार गिरीश महाजन फाउंडेशनचे कार्यकर्ते हे आपल्या सर्वांना सहकार्य करतील अशी आपल्याला खात्री देतो आणि माझ्या लोक त्यांना शुभमुहूर्त काढून स्वर्गीय नानासाहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गिरीश महाजन फाउंडेशन आणि न्यू रुबी स्टार हॉस्पिटल जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब जनतेच्या हितासाठी हा जो उपक्रम
नानांच्या परिवाराने हाती घेतलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. स्वर्गीय नानांबद्दल आमच्या ज्युनियर नानांनी सर्व सांगून दिलेलं आहे, परंतु येथील डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे काही सूचना ह्या मला कराव्याशा वाटतात. कोविड काळामध्ये काही चुका झाल्या असतील, त्याचं फळ हे आजपर्यंत हा दवाखाना भोगतोय, तर ते आपल्याला आता भरून काढायचं आहे आणि ते भरूनही घेणारच आहे. कारण की जेव्हापासून दवाखाना सुरू झाला त्यानंतर त्या फॅसिलिटी ज्या वाढत गेल्या आणि आजच्या फॅसिलिटी या जळगावच्या तुलनेमध्ये आज त्या आहेत आणि आपण तशाच्या तशा फॅसिलिटी अतिशय अल्प दरामध्ये या गरजू लोकांना उपलब्ध करून देत आहात, ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे. आपल्या प्रयत्नांना यश मिळो आणि हा दवाखाना चांगल्या नावारूपाने सुद्धा पुढे जाओ आणि धर्मार्थ दवाखाना नानांच्या नावाने जो चालू केलेला आहे तो सुद्धा पाटील परिवाराने आपण ज्याप्रमाणे इतर कार्यामध्ये राजकारणामध्ये ज्याप्रमाणे लक्ष घालतो हिंदू भाऊ त्याप्रमाणे इथे जातीने लक्ष घातल्याशिवाय हे काम पुढे जाणार नाही आणि ती जबाबदारी आपल्या सर्वांची सुद्धा आहे. कारण की इतक्या अल्प दरामध्ये कुठेही या फॅसिलिटीज उपलब्ध होणार नाही, तर सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की जे झालं गेलं असेल ते जाऊ द्या आणि आता नव्याने जे गरजू रुग्ण आहेत तिथपर्यंत हा मॅसेज पाठवा आणि खेड्यापाड्यापर्यंत सुद्धा याचा सर्व प्रचार आणि प्रसार करून जनतेला कसा लाभ होईल याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची. पुनश्च मी सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि या हॉस्पिटलला सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला या ठिकाणी अपयश आलं, परंतु आता आपण स्थानिकांनी म्हणजे स्वतः जिल्हा मोदी ज्या ठिकाणी पुढाकार घेत आहे, या तालुक्यातल्या ज्या काही मुलीव आहेत ज्या काही शेतीच्या गरजा आहेत त्या आपल्या घटकांना माहीत असतात, आपल्याला माहीत असतात. त्याच्यामुळे पुण्याची ती मंडळी आलेली होती, काही इतर ठिकाणी मंडळी आली होती, त्यांचं आणि आपलं मी सर्व स्टँडिंग होत होतं. त्याच्यामुळे आपल्याला सुविधा उपलब्ध असून सुद्धा त्या उपलब्ध आहे असं आपल्याला पसंत होतं. त्यामुळे अनेक वेळा असं झालं की आपल्याकडे सुविधा आहे आणि मग आपल्याला सुविधा मिळाली याच्यातही एवढं केले आणि याच्यामुळे आम्ही आता जेव्हा झालो खाली गेल्यानंतर काहीही निगेटिव्ह काही येतो नसताना मी ज्या मोबाईल व्यवस्था आहे त्या व्यवसाय इथं ठेवला जेवढा संपूर्ण सेवा समजायचा आहे, डॉक्टर आहेत, आजकालची माणसं आहेत, वार्ड आहेत, जे काही अनेक सुविधा आहेत घेऊन आता तर अशा सुविधा आहेत की आपल्याला इथून मुंबई सुद्धा जाण्याची गरज नाही आणि एवढ्या सुविधा उपलब्ध करण्यात माझा येतो हा की तालुक्यातील गोरगरीब जे काही पेशंट आहेत त्यांना अतिशय अल्पकाळात हे करावं लागेल. हे डोक्यात काढून टाका की आपल्याला काहीच लागणार नाही, पैसे लागणार नाही, कुठेतरी आपल्याला किंचित सर तिथे 100 रुपये लागायचे, तिथे 10 रुपयाची पावती तरी तुम्हाला पाहावी लागेल. हा आपल्या डोक्यात असलं पाहिजे. आपल्याकडे काय आहे की बाबा भाऊजी टाकला, भाऊजीला राहणार टाकला, सगळंच फुकड आहे असा मुद्दा म्हणून अपप्रचार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. त्यामुळे पहिल्या फेरीला आपल्याला अपयश आलं, कारण अनेक गोष्टी असे आहेत की त्याला फेर करावं लागतं आणि आता योजना आले आहेत, सगळ्या योजना आणलेल्या आहेत, सगळ्या टोटल योजना या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे भाऊंच्या या निर्णयाला निर्णयाला आपण संपूर्ण पाठिंबा द्यायचा आहे. प्रत्येक गोरगरीबाला या योजनांचा लाभ दिला गेला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. याचा प्रचार प्रसारही होता कामा आहे, कारण आपण इथं जळगाव जरी गेलो तरी 2 शेपट सुविधा खर्च लागतो, आपल्याला त्या सुविधांचा तत्काळ
माध्यमातून त्या ठिकाणी धर्माचं दवाखाना या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या कारणाने जी खरी जबाबदारी आव्हाने या ठिकाणी प्राप्त झाली. मी या माध्यमातून आपण सगळे या ठिकाणी आलात आणि या दवाखान्याच्या पाठीशी आपण सगळेजण उभे राहणार, सगळ्यांना लाभ दिला याबद्दल कृती शंका या ठिकाणी आमचा पाटील परिवार आणि संपूर्ण परिवार या ठिकाणी कुठली शंका ठेवत नाही. आलेल्या सर्व मान्यवरांचं आमच्या पाटील परिवारातर्फे, डीएम फाउंडेशनतर्फे आणि न्यू रुबी स्टारतर्फे आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाईल. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.